तुम्ही या ठिकाणी आत्मदहनाचं पवित्र घेतलेलं आहे, नक्की काय कारण आहे? महापालिकेमध्ये अत्यंत प्रशासन हे सैराट झालेलं आहे, त्यांना नियमाची भीती राहिली नाही, वरिष्ठाची भीती राहिली नाही, ते वाटेल ते महात्मा गांधी दर्शनासाठी ते वाटेल ते काम करायला लागलेले आहेत। आज औंधमध्ये 30 बेकायदेशीर टप्प्यांना बेकायदेशीर लायसन देणं, जे की पुणे शहरामध्ये लायसन देण्याची प्रक्रिया 2014 बंद आहे, पण महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांनी महात्मा गांधी दर्शनापोटी औंधमध्ये ज्या लोकांचा महापालिकेशी दुरान्वयी संबंध नाही अशा 30 लोकांना ए कॅटेगरीचे बेकायदेशीर धडली सर्व नियम तुडवून त्यांनी बेकायदेशीर लायसन दिले। आयुक्तांना हा आम्ही विषय दाखवला, समजावून सांगितला, सर्व पुरावे दिले, तरीसुद्धा महापालिका आयुक्त ह्या माधव जगतापांना अभय देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, आणि ज्या बेकायदेशीर टपऱ्या त्या औंधमध्ये आणून ठेवलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाहीत। नुसता त्यांनी आदेश काढला पण खालचे अधिकारी यांच्या आदेशाला जुमानत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। पुणे शहरासाठी, पुणे शहराच्या नागरिकांसाठी ही अत्यंत धोक्याची घंटा आहे की महापालिकेतील कनिष्ठ अधिकारी आयुक्ताचं ऐकत नाहीत, त्यांच्या आदेशाला सुद्धा कचऱ्याची टोपली दाखवत आहेत। त्यामुळं आज आमच्या औंधमधील आणि शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याची वेळ आली। आज आम्ही या ठिकाणी आम्ही गेली 6 महिने हा विषयाचा पाठवारा करतोय, तरीसुद्धा विषय मार्गी लागत नाही, म्हणून टोकाची भूमिका आज आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागली नागरिकांसाठी। आज आम्ही 11 जण, माझी पत्नी, माझी नगरसेविका अर्चना मुसळे, मी स्वतः ॲडव्होकेट मधुकर मुसळे, भाजपचा प्रवक्ता राज्याचा, आणि या ठिकाणी इतर आमचे सहकारी मिळून 11 जण या ठिकाणी आता आत्मदहन करणार आहोत। कारण आयुक्तांना आम्ही 7 दिवसापूर्वी निवेदनसुद्धा दिलं, तरी आज आयुक्त या ठिकाणी हजरसुद्धा नाही तर महापालिकेमध्ये, म्हणजे आयुक्तांना याची गरज नाही आहे, आयुक्तांची जबाबदारी नाही का? आज या ठिकाणी सर्व शहरातले इथं नागरिक आलेत, आंदोलन करतायत, त्यांना ॲडव्हान्स इंटिमेशन दिले तरी जाग्यावर नाही आहे, आणि ते सुद्धा या ठिकाणी ते महापालिका आयुक्तांनी त्यांची जबाबदारी नाही का की या ठिकाणी यायचं आणि आंदोलन करायचं, आंदोलकांना भेटायचं आणि ते विषय सोडवायचं, ही जबाबदारी आयुक्तांची आहे। त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहोत। पोलीस प्रशासन त्यांचं काम करणार, त्यांची जबाबदारी ते करणार, आम्ही आमची नागरिकांसाठी जे उत्तरदायित्व आहे, नागरिकांसाठी जी जबाबदारी आहे, आम्ही तेच करणार। कारण जर प्रश्न सुटत नसतील तर शेवटी आम्हाला हा टोकाचा विषय सुद्धा करावाच लागणार आहे, आणि तो आम्ही आता करणार या ठिकाणी। भारत माता की जय, भारत माता की जय। अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या माधव जगतापचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या मस्तांडलेल्या प्रसंग माधव जगतापचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या माधव जगतापचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। अरे या पंडल माधव जगतापचं करायचं काय? आणि डोकं वर पाय। ढोर झुमके टक्कर में कट समाना नारा है, ढोर झुमके टक्कर में कट समाना नारा है। या ठिकाणी आपल्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। औंधमध्ये परिहार चौकात महानगरपालिकेच्या तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांनी महापालिकेमध्ये कायदोल घासला, याला कुठल्या नियमाची भीती नाही, याला कुठल्या वरिष्ठाची भीती नाही, हा एकदम मुजोर अधिकारी, सगळे नियम यांना पायदळी तुडवले, स्वतःला कसेही अधिकार नसताना
दुसऱ्या उपायात त्याचे अधिकार हा बदमाश 1.5 वर्ष वापरत होता, याला लाज नाही, याला अधिकारी कसं म्हणायचं? पुणे महापालिकेमध्ये संपूर्ण शहरात 2014 नंतर व्हेंडर लायसन्स देणं बंद आहे, पण या माधव जगतापना पराक्रम केले, औंधमध्ये 30 व्हेंडर कडून प्रचंड मोठी रक्कम घेतली आणि त्या लोकांचा महापालिकेशी कवडीचाही संबंध नाही, अशा नागरिकांना यांनी लायसन देण्याचा उद्योग त्या माधव जगतापनं केला आणि त्याला वाटलं की महापालिका प्रशासन आहे, प्रशासक राज आहे, ही बातमी पुढे करणार नाही, सर्व चोरून लपून राहील, परंतु त्याचं दुर्दैव की त्याच्याच सवंगडी सोपी सहकारी त्यांनी निर्माण केलेले दुश्मन हे आमच्या कामी आले आणि त्यांनी सर्व माहिती आमच्यापर्यंत आणून वेळोवेळी पोहोचवली। या विषयात गेले 6 महिने झाले आम्ही संघर्ष औंधचे वासीय संघर्ष करतो, औंधचे नागरिक माता बंधू भगिनी पालक सर्वजण रस्त्यावर उतरले, नागरिकांना फुटपाथ पाहिजे, सुरक्षित चालण्यासाठी फुटपाथ पाहिजे, ही सर्व नागरिकांची मागणी आहे। नुसतं औंधच नाही तर संपूर्ण शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये ही नागरिकांची मागणी आहे आणि असं असताना औंध आम्ही 3 वर्षांमध्ये स्मार्ट करून दाखवलं। नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्ष कोरोनाच्या काळात गेले, उर्वरित 3 वर्षामध्ये औंधचा आम्ही कायापालट केला, औंध स्मार्ट केलं, भारतामध्ये उत्कृष्ट शहर म्हणून उभारायला आणलं। उपनगर विकास शहरामधला सर्वात उत्कृष्ट सुंदर उपनगर म्हणून औंध उभारायला आणलं, पण या स्मार्ट औंधला गालबोट लावण्याचा पाप अतिक्रम विभागाचा उपायुक्त असताना माधव जगताप यांनी केलं। त्यांनी ज्या लोकांचा महापालिकेशी दुरांवेही संबंध नाही अशा लोकांना चुपचाप चोरून लपून खालच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून सतत प्रेशर टाकून त्याला मेमो देण्याच्या धमक्या, कोणाला मेमो दिल्या, कोणाला धमक्या दिल्या, कोणाला सस्पेंड केलं, कोणाच्या इन्क्रीमेंट थांबवले, असे सर्व उद्योग करून त्या अधिकाऱ्यांना प्रेशराईज केलं, प्रेशराईज करून त्यांच्याकडून यांनी शिफारशी मागवून घेतल्या। इथं हा नागोबा इथं बसून सर्वांना कामाला लावल्या यांनी आणि सर्व बेकायदेशीर धंदे या बदमाश माधव जगतापनं केले। धिक्कार असो माधव जगतापचं, माधव जगतापचं, अरे बदमाश माधव जगतापचं, अरे भ्रष्ट माधव जगतापचं। यानंतर या आंदोलनाची थोडक्यात थोडी पार्श्वभूमी विद्यालय डॉक्टर साहेब यांना मांडण्यासाठी मी विनंती करतो। आम्हाला त्यांनी द्यायचं मी बुलडोजर ताबा लागला तरी चालवेल, पण का हरकत नाही ते यात।
याचं उत्तर कोणी देत नाही. आज नगरसेवकांच्या लेव्हलला आम्हाला एवढा त्रास होतोय तर नागरिकांना काय त्रास होईल याचा फक्त विचार करा प्रत्येकाने. आणि प्रत्येकाला रस्त्यावर येण्याची वेळ असतात का? या मनपा अधिकारी यांना आपण प्रॉपर्टी टॅक्स देतो हे देतो तर याची मंडईची जागा गेली कुठं? हे गाळे का अनऑफिशियल येतात याचा पण विचार करा. प्रत्येकाला रोडवर यांची वेळ आणू नका, नाहीतर इथे पूर्ण पुण्यातली लोक येऊन रोज एक एक मोर्चे होतील. याची परीन कृपया करून अधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांनी कमिशनरनी नोंद घ्या. भ्रष्टाचार त्यांच्यावर ऍक्शन करा. जे इनइफिशियंट असतील त्यांना ऍक्शन करा. परंतु आम्हाला रस्त्यावर यायला लावू नका. एवढी ही वॉर्निंग आहे, समजा आहे, अपवाद आहे. आणि एवढं बोलून मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो. यांची औंधच्या आमच्या नागरिकांना जो त्रास होतोय याची दखल घेतली. आणि हा 18 दिवस मी गेले 10 महिने लढत नाही. इथे पालिकेमध्ये महापालिकेमध्ये आम्ही जो आयुक्तांना भेटण्यासाठी जाण्यासाठी 4-4 5-5 तास आम्ही इथे घालवतोय. तुम्ही जर बघितलं तर इथे सगळे सुशिक्षित नागरिक आहेत. असं म्हणतंय की बाकीच्या नागरिकांनी याच्यात सहभागी होऊ नये, पण हा होणारा त्रास जो आहे हा अतिरेक झालेला आहे आपल्या गोष्टीचा. आणि मी तर हे म्हणेन की परिहार चौकामध्ये एवढी स्मार्ट सिटी उसळीने बनवलेली आहे की तिचं परदेशात सुद्धा लोक नाव घेतात की इतकी चांगली सिटी बनवलेली आहे. त्याला काळीमा फासण्याचं काम या माधव जगतापांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला जे इथे गाढवांचं प्रतीक दिसतंय हे माधव जगतापांचं नाही आहे. त्या गाढवांनाही लाज वाटते की एवढा गाढव माणूस कसा इथे बसवलेला आहे. म्हणून ते आलेले की इतका गाढव माणूस आमच्या रॅगेला नकोय, त्याला आम्ही सुद्धा मागणं लाज घालवणी बाहेर काढा. इथं तो पालिकेला विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित करून आम्हाला श्वास देऊ द्या. एक चांगलं उद्यान आम्हाला तिथे करू द्या. स्मार्ट सिटी चांगल्या प्रकारे तयार करू द्या. आणि पुरुष एकदा मुसाहेब उभयतांना मी धन्यवाद देतो. आज पुणे महानगरपालिकेसमोर औंध मधील सर्व नागरिक माता बंधू भगिनी सर्व आमचे कार्यकर्ते शिवाजीनगर मध्ये कार्यकर्ते या ठिकाणी आज आंदोलनाला उपस्थित आहेत. औंध मध्ये परिहार चौकामध्ये शिवदत्त मिनी मार्केट नावाच्या संस्थेला महापालिकेनं 2000 साली फुटपाथची जागा भाड्यानं देण्यासाठी एक ठराव केला होता. पण त्याच्यानंतर कुठलीही प्रक्रिया कुठला करार काही न करता डायरेक्ट या संस्थेनं तिथं कब्जा केला. 11 वर्षासाठी त्या संस्थेला ही जागा भाड्यानं दिली होती. पण 2013 साली ज्यांचा करार जो ठराव होता त्याची मुदत सुद्धा संपून गेली, करारही नव्हता. बेकायदेशीर त्यांनी तिथं जागा कब्जा केला होता. पण 2013 नंतर ठरावाची मुदत संपली तरी सुद्धा त्या संस्थेनं शिवदत्त मिनी मार्केटला आमच्या परिहार चौकात मुख्य ठिकाणी फुटपाथवर कब्जा ठेवला. नागरिकांना इंचभर फुटपाथवरून जागा ठेवली नाही चालण्यासाठी. आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला. आज त्या ठिकाणी चौकामध्ये प्रचंड गर्दी असते. नागरिकांना चालणं तर सोडा, वाहनांना जागा नाहीये. आणि असं असताना या फुटपाथवर तिथं अतिक्रमण केलं. आणि तिथे महापालिकाचे तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांनी या नागरिकांकडून पैसे घेतले असं आमच्या कानावर आलेलं आहे. वेळोवेळी त्यांच्या काही लोकांनी सुद्धा सांगितलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्याला पैसे दिले आणि हा वरिष्ठ अधिकारी अतिक्रमण विभागाचा त्यांना पैसे दिले. आणि त्याच्या बदल्या त्यांनी जे शिवदत्त मिनी मार्केट ही संस्था एखाद्या भाडेकरण्यासाठी होती, एक भाडेकरू म्हणून तिथं अस्तित्व होतं, तिथं भाडेकरण संपला होता. तरी सुद्धा भाडेकरण संपल्यानंतर त्यांच्याशी महापालिकेचा काही संबंध राहत नाही. महापालिकेनं जेव्हा आता आयुक्तांना ज्या निवेदनानं मान्यता दिली त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं लेखी देऊन दिलं की या लोकांशी महापालिकेचा काही संबंध नाहीये. जी शिवदत्त संस्था होती त्या संस्थेचा करार संपला, मग त्या संस्थेनं कोणाला भाड्या दिले काय केले याच्याशी आमचा काही संबंध नाहीये. आणि त्यामुळे याचं पुढे पुनर्वसन करणं किंवा याला तुम्ही जागा दिला या महापालिकेचा काही संबंध येत नाही, महापालिकेचा संबंध नाही. असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा
अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी वाटेल तेवढे बेकायदेशीर उद्योग केले, चुपचाप फाईल हलवत राहिले, तेव्हा जे आयुक्त विक्रम कुमार यांची यांना दिशाभूल करून निवेदनामध्ये खोटी माहिती दिली. एका ठिकाणी लिहिलं की शिवदत्तमध्ये शिवदत्त स्वागत करणार होता आणि खाली जिथं मान्यता घ्यायची तिथं लिहिलं की जे लोक धंदा करत होत त्यांना मान्यता. अशा प्रकारे खोटा सगळं लिहून आयुक्तांची सरळ सरळ दिशाभूल करून त्यांना दोन वेळा रिजेक्ट केलेली फाईल, नंतर त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन त्यांनी मान्यता मिळवली होती. तेव्हा ही माहिती त्यांच्या सहकार्याने आम्हाला दिली की यांनी असा हा पैसा खाऊन भ्रष्ट उद्योग केलेला आहे आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. तेव्हा याच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांना हा विषय काढला तर त्यांना भेटत्या लागल्या आणि त्यांनी तुमच्यावर मी सरकारी कामकाजात हस्तांतरणाचा गुन्हा दाखल करतो असा हा आपल्यानंतर उलटा सुलटा बकवास करायला लागला. अरे लाज आहे का तुला? महापालिकेनं तुला कशासाठी काम करायला ठेवलं होतं? सरकारनं नोकरी कशासाठी दिली? तुला पगार कशाचा देतो? तू करतो काय? महापालिकेने नोकरी दिली, लाखो रुपयाचा पगार मिळतो, कर्तव्य याची काहीच जाणीव नाही. त्या माधव जगतापांनी धडधडीत सगळे नियम पायदळी तुडवत त्या ज्या लोकांचा महापालिकेशी गुरांनाही कवळीचाही संबंध नाही अशा 30 लोकांना लायसन आणि ते सुद्धा हे कॅटेगरीचं लायसन देण्याचा पाप या भ्रष्ट माधव जगतापनं केलं. आणि एवढंच नाही केलं, ते करताना उपायुक्त म्हणून त्यांच्याकडे फोन नव्हता, चार्ज सुद्धा नव्हता, त्यांना अधिकार सुद्धा नव्हता. तरी सुद्धा 1.5 वर्ष हा माणूस नंदकर म्हणून जे दुसरे अधिकारी होते उपायुक्त त्यांचे अधिकार हा परस्पर वापरत होता आणि पूर्णपणे बेकायदेशीर धंदा यांनी उद्योग सगळे यांनी केले. नियमात स्पष्ट लिहिलं, मालमत्ता विभागानं लिहिलं, दक्षता विभागानं लिहिलं, वाहतूक विभागानं लिहिलं आणि सगळ्यात हाईट स्वतः माधव जगताप यांनी एक अभिप्राय दिला की इथे या लोकांचं पुनर्वसन करू नये हा यांचा स्वतःचा 2016 अभिप्राय. असं असताना त्याला महात्मा गांधीचं दर्शन झालं आणि महात्मा गांधीचं दर्शन झाल्यावर यांची सगळी भूमिकाच बदलली आणि नंतर सगळ्या अधिकाऱ्यांना दबावखाली आणून कोणाला निलंबित करून कोणाला मेमो काढून कोणाला धमक्या देऊन ज्यांनी त्या अधिकाऱ्यांकडून अभिप्राय जे सगळे खोटे चुकीचे धडधडीत नियम बाह्य होते असे अभिप्राय बंद न घेतले, स्वतः फोन करू करू त्यांना सांगितलं अभिप्राय द्या, मी सांगतो तसं दिला, नाही दिलं तर तुमच्या विरुद्ध कारवाई करतो, तुला हे करेन तुला ते करेन, कोणी इन्क्रीमेंटमुळे घाबरला कोणी निलंबनामुळे घाबरला आणि असं करून यांनी सगळे बेकायदेशीर धंदे केले आणि ते लायसन देण्याचं पाप यांनी केलं. जेव्हा हा विषय आम्ही आयुक्ताच्या निदर्शनास आणला आणि त्यांना सांग दाखवून दिला की साहेब हे सगळं बेकायदेशीर काम माधव जगतापांनी केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करा. त्याच्यावर साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा हे टपऱ्या तिथं आणून ठेवल्या, त्या 30 टपऱ्या अचानक रातोरात तिथं आणून ठेवल्या फुटपाथवर, अख्खा फुटपाथ कब्जा करून टाकला. नागरिकांना इंचभर फुटपाथ चालायला जागा नाही. माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक सगळे नागरिकांना तिथे इंचभर जागा नाही ठेवली फुटपाथवर. अख्खा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सुद्धा अशीच अवस्था यांनी केलेली आहे. सगळीकडे फुटपाथवर अतिक्रमणाचं साम्राज्य केलं. नौटंकी आणि ढोंगी अधिकारी आहे, कुठेतरी एखाद्यावर कारवाईला जातो आणि मस्ती दाखवतो, एखाद्या गोर गरीब नागरिकाला बघून त्याच्या गाडीवर लाथ मारतो आणि स्टंटबाजी करतो, हा असा बदमाश अधिकारी आहे. यानं हे जे उद्योग केले ते आयुक्तांना सांगितल्यावर त्यांनी 2 दिवसाच्या आत रातोरात त्या टपऱ्या काढायला लावल्या. आयुक्तांनी कारवाई केली परंतु नंतर यांनी कुरघडी सुरू केली. आयुक्तांनाच आयुक्ताच्या पुढे जाऊन कुरघडी करायचा प्रयत्न केला, आयुक्तांना कॉर्नर करायचा प्रयत्न केला, त्या लोकांना वेगवेगळ्या लोकांना भेटायला सांगतो, मंत्रालयाचा अमुककडे जा, कुठल्या आमदाराकडे जा, कुठल्या ढमुककडे जा आणि परस्पर टपऱ्या टाका, हे सगळं शिक्षण हे माधव जगताप देत होते. आणि तिथं त्या लोकांना त्या दिवशी आयुक्तांनी यंदा चार्ज काढून घेतला माधव जगतापांचा, त्या दिवशी रात्री 8:15 वाजता त्याने
यांनी एक पत्र तयार केलं आयुक्ताच्या नावानं हवन विभागाला की या विषयाला मान्यता दिलेली आहे, शिवदत्ताचं पुनर्वसन करण्याचं, तिथे तुम्ही वटे बांधून द्या. आयुक्तासोबत बैठक झाली होती, आयुक्तांनी असं असं सांगितलं की या लोकांचं पुनर्वसन करा आणि या लोकांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी आयुक्तासोबत बैठक झाली. आयुक्तांनी आदेश दिले. अशा प्रकारचं एक खोटं निवेदन, खोटं पत्र स्वतःच्या सहीनं बदली झाल्यावर रात्री 7 वाजता बदली झाली, 7:15 यांनी ऑफिसमध्ये बसून एक स्वतः पत्र तयार केलं आयुक्ताच्या नावानं, त्याच्यात लिहिलं की आयुक्तांनी या विषयाला मान्यता दिली आणि त्यांचे वटे बांधून द्या. आम्ही जेव्हा हे पत्र दुसऱ्या दिवशी त्यांच्याच मित्रांनं आम्हाला ते आणून दिलं, त्यांच्या सहकार्यांनी, आणि जेव्हा ते आम्ही पत्र बघितलं आम्ही चार्ट झालो की आयुक्तांनी या विषयाला विरोध दर्शवला पूर्णपणे. आयुक्तांची खात्री पडली होती हे सगळं चुकीचं झालं, त्यांनी त्यांना त्यावेळी दम दिला की हे चुकीचं काम करू नको आणि बेकायदेशीर धंद्यात थांबव. तरी पण यांचं महात्मा गांधी दर्शन खूप मोठं झालेलं होतं, त्यांना त्या लोकांना ते महात्मा गांधी दर्शन परत करायचं जे जीवावर आलं होतं, आणि म्हणून हा वेगवेगळ्या ट्रिक खेळत होता, वेगवेगळे उद्योग करत होता आणि तिथे त्या लोकांना वेगवेगळ्या ट्रिक शिकवत होता.